ॐ सह ना भवतु सह नौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै ॐ शान्तिः शान्ति 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 सम्पाद्य ज्ञानञ्च विधाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजः वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुन्तं समस्तजनकल्याणि నిరతం కరుణామయం నమామి చిన్మయం దద్గరుం బ్రహ్మ విధ్వరం సద్గరుం బ్రహ్మ విధ్వరం నమో జ్ఞానే నమో జ్ఞానేశ్వరా నివృత్తి ఉదారా సోపాన్ దేవా ముక్తాయ నమో త్రిభువన పవని ఆద్యయ జనని దేవా भगवान कृष्ण परमात्मा आपल्याला सुखाविषयी बोध करत आहेत सुख म्हणजे नक्की काय असत सुख कशाला म्हणतात ज्याच्यासाठी आपण दिवस रात्र धडपड करत आहोत ते सुख आपण कसं मिळवणार आहोत या सगळ्याच चिंतन भगवान कृष्ण करतात भगवान श्री ज्ञानोभर त्याला अजून उदाहरण देऊन पुष्टी करतात सुखाचे खरं पाहता तीन प्रकार आहेत एक म्हणजे विषय सुख दुसरं म्हणजे ब्रह्मसुख तिसरं म्हणजे प्रेमसुख विषय सुख सुख, ब्रह्म प्रेम सुख, हे सुख, सुख, तीन सुखाचे मुख्यतः प्रकार शास्त्रामध्ये केलेले आहेत विषय सुख म्हणजे जे कधी वाढत जे कधी कमी होत शक्यतो विषय सुख ते असत जे कमी 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 होत जात कधी कधी जास्त विषय भेटल्यानंतर ते वाढत पण विषय सुख त्याला म्हणा जे कमी 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 होत राहतं म्हणजे लग्न झाल्यानंतर पहिल्या वर्षी असणार प्रेम तेच वीस वर्ष झाल्यानंतर पत्नीच्या ठिकाणी राहत नाही लहान मुलाच्या ठिकाणी असणारं प्रेम तेच दहा पंधरा वीस बावीस वर्षात झाल्यानंतर राहत नाही ते प्रेम कमी 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 होत जात त्याला म्हणतात विषय सुख दुसरं आहे ब्रह्म सुख ब्रह्म सुख म्हणजे जे कमीही होत नाही जे वाढतही नाही अशा प्रकारचं ब्रह्म सुख स्वभाव स्वरूप सुख ते आहे आणि तिसरं आहे प्रेमसुख प्रेमसुख प्रेम हे नित्य वाढत राहत भक्त आणि भगवंत यांच्यातील प्रेमाच्या संबंधाचा विचार करताना नित्य वाढत राहणार जे सुख आहे त्याला प्रेम सुख म्हटलेलं आहे म्हणून संत सुद्धा प्रेम सुख देई प्रेम सुख समाधान प्रेम सुख दे, प्रेम सुख दे ते प्रेम सुख माग मांक, मागतात जे नित्य वाढत राहतं ज्ञानोबराय बाराव्या अध्यामध्ये सांगतात की नदी जशी समुद्राला पूर आल्यानंतर भेटते आणि समुद्राला भेटल्यानंतरही नदीचा जो ओढ असतो किंवा जो नदीचा जो पूर असतो हा वाढतच राहतो तद्वत भगवंताची प्राप्ती झाल्यानंतर सुद्धा भक्ताच्या अंतकरणामध्ये भगवंताविषयीच प्रेम नित्य वाढत राहत अजून प्रेमाचे प्रकार करत असताना प्रेम आधी देविक प्रेम सुखाचे प्रकार करत असताना आधी भौतिक सुख आध्यात्मिक सुख आणि आधी दैविक सुख अशा प्रकारचं सुखाचं अजून भेदाने चिंतन केलेलं आहे आधी आधी भौतिक सुख म्हणजे काय तर देव घरामध्ये येणे आधी भौतिक सुख आधी दैविक सुख म्हणजे काय देव अंतरामध्ये येणे त्याला आधी दैविक सुख म्हणतात आणि आध्यात्मिक सुख म्हणजे काय ज्या सुखामुळे देव हा अनुभवात येतो एक देवघरात येतो दुसरं देव, ये देव अनुभवात येतो अशा प्रकारच्या सुखाला आध्यात्मिक सुख असं म्हणतात तर सुखाचे हे प्रकार आहेत भगवंतानेही आपल्याला सात्विक सुखाबद्दल आपल्याला माहिती सांगितली भगवान म्हणतात जे सुख आत्मबुद्धीच्या प्रसादाने जन्माला आलेलं आहे ज्या सुखामध्ये सुरुवातीला विषावत कष्ट आहेत आपण शेवटी मात्र अमृताप्रमाणे तृप्ती आहे अशा प्रकारच्या सुखाला सात्विक सुख म्हणतात भगवंत आता राजसिक सुख काय आहे समजून सांगण्याचा प्रयत्न करतात विषयंद्रिय यत्तदग्रे मृतोपम परिणामे विषमिव तत् सुखम राजृतम विषयेंद्रिय संयोगादग्रे मृतोपम परिणामे विषमिव तत् सुस्मृत म्हणतात किंवा भगवान म्हणतात यत् सुखं जे सुख विषयंद्रिय संयोगा विषय इंद्रिय संयोगा यत् सुखं अग्रे अग्रे अमृतपम पम, अमृत उपम परिणामे विषमिव अगदी विरुद्ध सात्विक सुख आधी त्रास देत नंतर सुख देत राजसिक सुख अग्रे अमृतपम अग्रे आधी सुख देत परिणामे विषमिव परिणामी आपल्याला विषाप्रमाणे मारक ठरत त्या विषयाला त्या सुखाला राजसिक सुख असं भगवान म्हणतात चिंतन करूया ज्ञानोबरायांच्या <coughs> अनुषंगाने माऊली असं म्हणतात की हे जे सुख आहे हे जे सुख हे कसं आहे विषय आणि इंद्रिय यांच्या संयोगातून होणार आहे उदाहरण सांगताना माऊली म्हणतात गाव ओसाड आहे पण या गावामध्ये अचानक एक सरकारी अधिकारी येणार आहे त्या सरकारी अधिकारी गावात आल्यामुळे ओसाड दरिद्री असलेल्या गावामध्ये सुद्धा उत्साह झाला तस आपण विषया विषयाचा भोग घेतल्यानंतर विषयाला प्रमोद मोद यासारख्या वृत्तींनी आवृत्त केल्यानंतर आपल्याला जो आनंद होतो हा जणू काही अधिकारी गावात येण्यासारखा ओसाड गावात येण्यासारखा आणि गावकऱ्यांनी जल्लोष करण्यासारखा सुख आहे आनंद आहे खरं तर गावात काही नाही पण अधिकाऱ्यामुळे गावात जल्लोष झालेला आहे दुसरं मावली उदाहरण सांगतात की लग्न लोकांना जोरात करायची हौस आहे मग जोरात लग्न करतात पण पैसे नाही मग काय करायचं कर्ज काढायचं कर्ज काढायचं आणि जोरात लग्न करायचं मग पैशा कर्जाच्या योज योगाने लग्नात आनंदी आनंदे पण लग्न झाल्यानंतर कर्ज फेडता फेडता माणसाचा जीव जातो तसच माऊली म्हणतात की अधिकारी गावात येईपर्यंत अधिकारी गावात येईपर्यंत आनंदी आनंद आहे पण त्या गा अधिकाऱ्याचं स्वागत करायचं स्टेज बांधायचा लाऊडस्पीकर या सगळ्यासाठी लागणारा खर्च नंतर भरता भरता नाकीनाव येतो अधिकारी येतो सगळ्यांना आनंद झाला आल्या आल्या पण नंतरच्या दुःखाचं काय तस नंतर ही जी दुःख माणसाला होतं ते विषाप्रमाणे भयानक असतं माऊली म्हणतात माऊली म्हणतात की रोग्याला जसं केळी गोड लागते रोग्याला जसं साखर गोड लागते तसं रोग्याला केळी पण गोड लागते म्हणजे त्याची गोडी ही आजारी असताना त्याने जर साखर खाल्ली असं म्हणतात की आजारी असताना साखर खाऊ नये केळी वगैरे असे पदार्थ खाऊ नयेत सफरचंद म्हणा किंवा इतर जे पदार्थ आहेत ज्याच्यातून आपल्याला प्रोटीन्स वगैरे मिळेल असे पदार्थ खावे मग रोग्याला ही केळी खाताना गोड लागते पण या केळीचे होणारे वाईट परिणाम नंतरचे त्याचा विचार केलेला आहे का बचनागाची गोळी बचनागाची जी गोळी असते ती खाताना सुरुवातीला चांगली लागते पण नंतर होणाऱ्या त्रासाचा मात्र विचार केलेला आहे का त्या बचनागाच्या गोळीने माणूस मरतो अशा प्रकारची ती गोळी असते सं संचोर एखादा एखादा माणूस आहे त्याला एका जंगलातून पार होऊन दुसऱ्या गावामध्ये जायचं आहे मग काय असतात जागोजागी नाक्यावरती सवचोर बसले असतात म्हणजे काय तुम्ही गेल्यानंतर ते आनंदाने तुमच्याशी बोलणार तुमच्याशी इतकी घट्ट मैत्री करणार पाच दहा मिनिटात पण ती मैत्री कधीपर्यंत सुरुवातीला मैत्री जोपर्यंत तुम्ही जंगलात जात नाही तोपर्यंत एकदा का तुम्ही जंगलात गेल्यानंतर तुम्हाला चाकू तुमच्या पोटाला लावून तुमच्याकडे असणारं सगळं धन तो हिरावून घेणार आहे म्हणजे आधी गोड आणि नंतर मात्र माणसाला वाईट वाटत बहुरूपी जे असतात वेगवेगळ्या नाटकांमध्ये नाटकं करणारे हे यांचे विनोद माणसाला गोड वाटतात बहुरूप्यांनी केलेले विनोद माणसाला गोड वाटतात पण आपला वेळ जातो आपल्या चित्तामध्ये वेगवेगळे विषय येतात आणि त्याचे परिणाम जीवनावरती वाईट होतात याच्याबद्दलची काय गत आहे माऊली पुढे आपल्याला असं सांगतात जसा एखादा हमस आहे हमस पक्षी तो हमस पक्षी काय करतो हमस पक्षी आकाशामध्ये उडत असताना त्याला पाण्यामध्ये चांदण्यांचं प्रतिबिंब पडलेलं दिसत पाण्यामध्ये चांदण्यांचं प्रतिबिंब पडलेलं दिसतं आणि त्याला असं वाटत कि या पाण्यामध्ये अं चांगल्या प्रकारचे मनी आहेत अशा प्रकारचा त्याला भास होतो रत्न आहेत असं त्याला वाटतं आणि हमस पक्षी काय करतो वर उडत असताना अचानक रत्नांना घेण्यासाठी चमकदार पदार्थांना घेण्यासाठी धाव घेतो आणि धाव घेतल्यानंतर पाण्याच्या खाली खडक असतो चांदण्यांना घेण्याच्या नादामध्ये तो आपली चोच जी आहे ती खडकावर आदळतो आणि त्या ठिकाणी मृत्युमुखी होतो तस दिसताना प्रथम क्षणी सुख वाटतं पण खरं पाहता हे दुःख आहे नंतर मात्र आपल्याला दुःख देतं जेव्हा हमसाने किंवा हंसाने हम ते रत् चांदण्या पाहिल्या त्याला ते रत्न वाटले सुरुवातीला त्याला रत्न म्हणून त्यांनी आनंद दिला पण जेव्हा तो, तो खरोखर त्या ठिकाणी घ्यायला गेला त्यावेळी मात्र त्याला आनंद भेटला नाही माऊलीही म्हणतात हे विषय जे आहेत ये ही संस्पर्शजा भोगा दुःख योनय ते आद्यंतवंत कौंतेय नेशु रमते बुध माऊली म्हणतात किंवा भगवान कृष्ण म्हणतात हे जे विषय आहेत ये ही संस्पर्श ज्या भोगा स्पर्श स्पर्श इत्यादी इंद्रियांच्या द्वारे जे होणारे भोग आहेत हे ये ही संस्पर्शन ते दुःख देणाऱ्या योनीच आहेत जणू काय का अंत अंतवंत कौंतय अद्यंतवान हे जे सगळे भोग आहेत हे, हे सगळे माणसाला दुःख देणारे आहेत अशा प्रकारे माऊली सांगतात हे सगळे दुःख देणारे विषय आहेत माऊली म्हणतात हे विषयाचे जे समसुख विषयाचे समसुख बेगडाची बाहुली अभराची साहूली जाईल रया कवणाचे माय बाप कवणाचे गणगोत हे विषयाच जे सुख आहे बेगडाची बाहुली म्हणजे काय एका माणसा एक एक माणसाने शेण घेतलं आणि त्या शेणाच्या वरती माणसाने त्या शेणाच्या वरती चमकणारा कागद चकमकी कागद बांधला आणि त्याला एका बाहुलीच्या स्वरूपाचं रूप दिलं आणि ते त्यांनी बाजारात विकायला नेलं जो तो काय करायचा ते चमकणार जे ग्लिटरिंग पेपर आहे त्याला बघून आकर्षित व्हायचा मग एक लहान मुलगा रडायला लागला की आई आई मला हे देच आई आई मला हे पाहिजेच अरे आई म्हटली ते शेणाचं बनलेलं आहे त्याला वरतून फक्त कवर लावलेलं आहे हे कोणाला कळतंय वरतून फक्त आच्छादन आहे कोणाला कळतंय हे म्हणलं आई मला पाहिजे आणि त्या मुलांनी काय केलं ते थोड्या वेळ त्यासाठी खेळला आणि नंतर त्याने ते तोंडात टाकलं आणि तोंडात टाकल्यामुळं काय झालं कागद बाजूला सरकला आणि शेण मात्र त्याच्या तोंडामध्ये गेलं जुन्या काळातलं उदाहरण आहे कीर्तनकार चंद्रशेखर महाराज सुद्धा गुरुवारे चंद्रशेखर महाराज सुद्धा हे उदाहरण बऱ्याच वेळा देतात मग झालं काय वरतून दिसायला चांगलं आहे पण आत मात्र दुःख आहे तस हे विषय जे आहे हे फक्त दिसण्यापुरते चांगले आहेत नाहीतर यांच्यामध्ये दुःखच दुःख भरलेलं आहे ये ही संस्पर्श ज्या हा भोग हा अतिशय सुंदर वर्णन माऊली करतात त्या ठिकाणी दुःख यो नये व ते हे विषय तरी कैसे रोहिणीचे जळ जैसे हे विषय कसे असतात मृगजळासारखे आहे जसं मृगजळ हरणाचा जीव घेत तसे हे विषय सर्वसामान्य माणसाचा विचार न करणाऱ्या माणसाचा जीव घेत हे विषय आणि अभ्राची सावली म्हणजे अं कधी कधी काय होत उन्हाळ्यामध्ये तुम्ही चालत असता आणि अचानक ढग आल्यामुळे थोडीशी सावली निर्माण होते आता वारीचा तुम्हाला अनुभव असेल तर तुम्हाला कळेल मी काय बोलतोय कारण की वारीत काय होतं चालणं नेहमी राहतं आणि माणसाला बसायला विश्राम करायला जास्त वेळ नसतो मग तो ज्या ठिकाणी विश्राम करतो त्या ठिकाणी झाड असेलच असं नाही या वर्षी तर झाडच दिसले नाहीत जास्त मग तो काय करतो तसाच उन्हात पडतो आणि तेवढ्यात काय होतं हे स्वतः मी अनुभव केलेला आहे थोड्या वेळ अभ्र ढग येतात आणि सूर्याची जी इंटेन्सिटी आहे प्रखर पण आहे तो कमी होतो आणि सावली तोंडावरती पडते इतकं बरं वाटतं त्यावेळी पाच दहा किलोमीटर चाललेला थकवा एका ढगाच्या सावलीमध्ये निघून जातो पण किती वेळ दोन मिनिटात ते ढग पुढे निघून जातात आणि परत मात्र दुःखाला सामोरे जावं लागतं तसे हे विषय सुख आहे हे सुरुवातीला आले की आनंद वाटतो आणि गेले की दुःख वाटतं आले तरी पण काही क्षण राहतात आणि नंतर मात्र निघून जातात हे विषयाचे सुख हे कसं आहे माऊली म्हणतात की जशी वीज आकाशात चमकते वीज आकाशात चमकल्यानंतर काय होतं थोड्याच वेळ ती चमकते प्रकाश देते नंतर ती लुप्त होऊन जाते आणि कधी कधी काय होतं अंधेरा रात्रीमध्ये तुम्ही चालले आहात आणि तुम्हाला रस्ता अंधारात दिसतोय पाऊस पडतोय पण अंधारात तुम्ही रस्ता पाहत आहे पण अचानक वीज चमकते आणि तुमच्या डोळ्यापुढे एवढा प्रकाश येतो की दोन मिनिटासाठी अंधारात जे तुम्हाला दिसत होत ते आता उजडा अं म्हणजे विजेच्या चमकण्याच्या प्रकाशामुळे तुम्हाला दिसत नाही हो माऊली असं म्हणतात की हे जे वी जो हे जे सुख आहे विषयाचं सुख हे त्या विजेच्या सारखं आहे जशी वीज चमकते तेव्हा जे तुम्हाला आधी दिसत होतं तेही त्या विजेच्या अतीव प्रकाशामुळे दिसत नाही तस तस तुम्हाला हे विषय सुखामुळे तुम्ही आधी आनंदी समाधानी होता ते आधीच समाधान सुद्धा तुमचं निघून जात या विषय सुखामुळे असे हे विषय सुख आहेत आणि हे विषय सुख इतके गमतीदार आहेत की एका एका प्राण्याचा जीव एक एक, एक विषय घेतो उदाहरण सांगत असताना माऊली म्हणतात हरिण जर असेल हरिणाच्या ठिकाणी शब्द नावाच्या विषयी अतीव आसक्ती आहे त्याला शब्द म्हटलं की तो खूप त्या ठिकाणी आसक्त होतो शांतीब्रम्ह कुरेकर महाराज एक उदाहरण सांगत असतात की एक हरिण पकडणारा व्याध होता आणि त्या व्याधाने काय केलं हरिणाला मारलं पण कसं मारलं त्याने सुंदर असं बीन त्याला म्हणतात किंवा सुंदर असं वाद्य त्याने वाजवलं आणि ते स्वर हरिणाच्या कानावरती पडले आणि हरिण जागीच थांबलो इतकं सुंदर इतकं मधुर कोण गाते मृदू मधुर मधुर तो वेनू सावळा नंदनू नंदाचा सावळा नंदनू नंदाचा नंदाचा वाजवितो वेणू मृदु मधुर मधुर वाजवितो वेणू असं त्याने वेणू मधुर वेणू वाजवला आणि ते हरिण जागीच उभं राहिलं कुठून इतका सुंदर आवाज येतोय आणि तेवढ्यात त्या व्याधांनी त्याला बाण मारला हरिण मरणासन्ना अवस्थेत पडलं आणि मरणासन्न अवस्थेत पडलं असताना हरिण त्याला काय म्हणतो कुरेकर बाबा हिंदी मध्ये खूप छान ती सांगत असतात ओळ तो असा म्हणतो की तू मला मारलं याच्याबद्दल हरकत नाही आणि तू जेव्हा माझ्या अंगाचं कातड काढशील एक काम करशील का माझ्यासाठी ते कातड टाकून त्याच्यावरती तू ते बिन वाजव म्हणजे मी मेल्यानंतरही त्या शब्दरूपी रसाचा आस्वाद मला घेता यायला पाहिजे असं काय कर तू आता मला मारले माझं आयुष्य संपलंय काही हरकत नाही पण मी मेल्यानंतर सुद्धा माझ्या या शरीराचं कातड काढून त्याच्यावर बसून तू ती बासुरी वाजव इतकं तो शब्द या विषयाच्या ठिकाणी आसक्त असतो स्पर्श हत्ती किती पॉवरफुल हत्ती आहे किती ताकदवान हत्ती आहे पण त्या हत्तीला पकडण्यासाठी काय करतात एक मोठा खड्डा खन खोदतात आणि त्या खड्ड्याच्या दुसऱ्या बाजूला दुसऱ्या बाजूला एक खोटी हत्तीन उभी करतात खोटी भुसा भरून एक हत्तीन उभी करतात आणि तो खड्डा इतका मोठा असतो की त्या खड्ड्यामध्ये मोठ्यातला मोठा हत्ती पडतो आणि काय होत मग तो हत्ती त्या हत्तीच्या स्पर्शासाठी धावत येतो आणि त्या खड्ड्यामध्ये पडतो आणि हे खूप दिवस हा त्या हत्तीला जेवायलाच अन्न पाणीच देत नाही तो हत्ती हा अगदी कोमेजून जातो ताकदहीन होतो आणि शेवटी मग त्याला बाहेर काढतात आणि तो ऐरावताच्या त्या वशामध्ये तो असतो म्हणजे स्पर्श नावाच्या एका विषयाच्या आहारी गेल्यामुळे हत्तीला आपलं आयुष्य गमावं लागतं हरणाला एका शब्द नावाच्या विषयामुळे आयुष्य गमावं लागतं पतंग पतंग हा त्याच रूपावरती इतकं प्रेम असतं की तो दिव्यावरती झडप घालतो एकरूप होण्यासाठी आणि स्वतः मरतो म्हणजे फक्त जो पतंग आहे तो पतंग स्वतःच जीव जीव हा फक्त एका विषय विषयासाठी रूप नावाच्या विषयासाठी देऊन टाकतो अशा प्रकारे हत्ती स्पर्शाच्या नादात मरतो हरिण शब्दाच्या नादात मरत पतंग रूपाच्या नादात मरत आणि पुढे अं शब्द स्पर्श रूप रस आपली न, मासा जो आहे मासा हा मासा त्या गळाला फक्त थोडासा उं उन, उंडा म्हणजे कणिक थोडीशी लावल्यामुळे ते कणिक खाण्याच्या नादात त्याच्या जे तोंडामध्ये तो गळ अडकतो रसाच्या आहारी तो जातो शब्द स्पर्श रस रूप र रूप रस गंध भुंगा भुंगा जो आहे हा एका झाडाला इकडून जर त्याने ड्रिलिंग चालू केलं तर आरपार करून तो बाहेर निघू शकतो इतकी ताकद त्याच्यामध्ये आहे पण तोच भुंगा जेव्हा मकरंद खाण्यासाठी जातो एवढा त्या गंधामध्ये मग्न होऊन जातो की पाकळ्या मिटायला येतात आणि नवे नवे पाकळ्या मिटतात आणि तो मनात विचार करतो काही हरकत नाही उद्या सकाळी सूर्यविकासनी कमळ आहे सूर्य आला की हे कमळ पुन्हा विकास पावणारच आहे मी सकाळी घरी जाईन म्हणजे जो आरपार एका झाडाला पूर्ण हे करू शकतो तो, तो पाकळ्यांना सुद्धा एक होल पाडून बाहेर जाऊ शकत नाही इतका तो गंधाला अडकला जातो तस माऊली म्हणतात की एका एका विषयामध्ये एक, एक प्राणी अडकतो आणि त्याचा जीव त्याच्यामध्ये जातो मनुष्य हातर पाच विषयांसाठी वेडा झालेला प्राणी आहे मनुष्य प्राण्याला रूप आवडत गंध गंध आवडतो स्पर्श आवडतो शब्द आवडतात शब्द स्पर्श रूप रस जेवण त्याला आवडत नव्याण्णव टक्के लोक हे जेवणाच्या ठिकाणी आसक्त आहे म्हणून माऊलींना म्हणायला लागलं सर्वेंद्रियावर ती नियमन करती ते सहस्रदा कवळी जाती दुःखे सगळे इंद्रिय ते आवडतात आवडतात पण जीभ मात्र आवरू शकत नाही त्यांना सगळी दुःख शंभर टक्के भेटतात माऊली म्हणतात तसे हे विषय आणि इंद्रिय यांच्या संयोगातून जी दुःख होतात त्या दुःखांबद्दल माऊली म्हणतात कि ते जे दुःख आहे किंवा ते जे सुख आहे हे सुख फक्त राजसिक सुख आहे हे काही खरं सुख नाही माऊली म्हणतात हे जे सुख आहे हे आपल्याला इहलोकातही संकटात टाकतं आणि परलोकातही आपल्याला विषाप्रमाणे मारक ठरतं म्हणजे आपण एखादी गोष्ट प्राप्त करण्यासाठी दिवस रात्र प्रयत्न करतो आणि त्याचा भविष्यामध्ये काय उपयोग आहे किंवा इथून पुढे भविष्य सोडा ह्या लोकाचा त्याग केल्यानंतर त्या पैशाचा के त्या, त्या संपत्तीचा पुढे काय उपयोग आहे पण ती संपत्ती कमवायसाठी आपण केलेलं पाप आहे ते पापच आपल्याला पाप फळ जे दुःख ते पुढच्या जन्मातही देणार आहे म्हणजे आता आनंद देते पुढे त्याला दुःखच भोगावं लागणार आहे माऊली असं म्हणतात माऊली असं म्हणतात की या इंद्रियांचे एवढे लाड आपण केले त्यांचा लाड करताना आपण धर्माचा मळा मात्र आपण नाश करून टाकलेला आहे इंद्रियांचे लाड करण्यासाठी आपण सगळ्या धर्माचा सत्यानाश केला असं माऊली म्हणतात या इंद्रियांना समजा आता एकादशी करायला पाहिजे पंधरा दिवसातून एक एकादशी करायला पाहिजे पण या इंद्रियांचे एवढे लाड करतो आपण की आपण एकादशीही करत नाही म्हणजे पुण्य धर्माचा मळा आपण नाश करून टाकला माऊली म्हणतात जसं बचनागाची गोळी जी आहे ही सुरुवातीला आनंद देते पण नंतर मात्र माणसाला दुःख दिल्याशिवाय राहत नाही अशा प्रकारचं हे राज शिक्षुक आहे तामसिक शिक्षुकाची व्याख्या माऊली करतात भगवान कृष्ण म्हणतात यदग्रेच्या अनुबंधेच सुखं मोहनमात्मनः निद्रालस्य प्रमादोत्थं तत्तामसमुदाहृतं यदग्रे चानुबन्धे च सुखं मोहनमात्मनः निद्रालस्य प्रमादोत्थं तत्तामसमुदाहृतं मौलीमन्ता भगवान् कृष्ण मन्ता सुख अग्रे जे सुख सुरवातिला आणि शेवटी दोन्ही ठिकाणी दुःख देणार आहे बघा सात्विक सुख सुरुवातीला आनंद देत नंतर दुःख देत राजसिक सुख सुरुवातीला दुःख उलट झालं सात्विक सुख सुरुवातीला दुःख देत नंतर आनंद देत राजसिक सुख सुरुवातीला सुख देत आनंद देतं नंतर मात्र दुःख देत पण तामसिक सुख जे आहे हे सुरुवातीला आणि शेवटी परिणामात दोन्ही ठिकाणी माणसाला दुःखच देते यद अग्रेच अनुबंधे सुरुवातीला आणि शेवटी अनुबंधे बांधणार आहे आपल्याला त्रास देणार आहे सुखम मोहनम मोहनम आत्मन आत्मन मोहनम स्वतःचा विसर आत्मस्वरूपाचा विसर हा अ जे सुख आहे किंवा मोहाला जे बळी पडणार आहे त्याला तामसिक सुख म्हणतात आणि हे सुख कसं आहे निद्रा आलस्य प्रमादोत्तम म्हणजे निद्रा आळस आणि प्रमाद यांच्यातून निर्माण झालेलं हे सुख आहे बघा कशी व्याख्या केलेली आहे जे भोगकाली सुख भोगकाली किंवा परिणामी दोन्ही अग्रे सुरुवातीला अनुबंधे शेवटी काय करतं माणसाला मोह निर्माण करतं मोहनम आत्मानम सुखम तत् ते कुठून निर्माण होत लस्य प्रमादोत्तम तत्ताम समुदावृतम हे निद्रा आणि आळस यांच्यातून निर्माण झालेलं सुख आहे माऊली म्हणतात की दारू पिणं मद्य मांस खाणं आणि स्त्री विषयाचा भोग घेणं ही सगळी तामसिक तामसिक सुखामध्ये येतात सुरुवातीलाही दुःख देतात शेवटीही दुःख देतात माणसाला याची जास्त चर्चा करणार नाही कारण की नॉन व्हेज व्हेज हा कधी न संपणारा टॉपिक आहे पण भगवान ज्ञानेश्वर महाराजांचे शब्द आहेत म्हणून ते तामसिक सुख आहे याच्यातून काहीही चिंतन किंवा चर्चा करायची नाही दुसऱ्याला मारणार दुसऱ्याला मारून किंवा दुसऱ्याचं द्रव्य हरण करून मिळणारं जे सुख आहे हे तामसिक सुख आहे माऊलींच्या मते आणि भाटांच्या बोलण्याने जे सुख होतं म्हणजे एखादा आपली स्तुती करतो राजा राजाची स्तुती करणारा त्याला भाट म्हणतात तो जी स्तुती करतो त्या बोलण्याने जे सुख होत तेही तामसिक सुख आहे माऊली म्हणतात आळस आणि झोप ज्या कारणामुळे वाढते किंवा आळस आणि झोप यांच्यातून निर्माण झालेलं जे सुख आहे हे सुख कशा प्रकारचं आहे तामस अशा प्रकारचं सुख आहे म्हणून सात्विक सुखाकडे आपली धाव असावी तामसिक आणि राजसिक या सुखांचा त्याग आपल्याकडून व्हावा आणि खरं पाहता आत्मसुखाच रसपान करण्याची आपली एक प्रवृत्ती बनावी आणि विषय सुखातून निवृत्ती व्हावी हीच आपण परमात्माकडे मागणी मागूया सुख हा विषय आता संपलेला आहे इथून पुढे भगवान या तीन गुणातून कोणीही वाचलेला नाही असं सांगून ब्राह्मण क्षत्रिय आणि शूद्र यांचंही भगवान वर्णन करणार आहेत तत्पूर्व आपण एक अभंग म्हणूया hmm. hmm. सुखाचा सुखाचा निधी सुख सागर जोडला सुखाचा निधी सुख सागर जोडला म्हणून काळा दादूला मज पाचारी गे माये म्हणून काळा दादूला मज पाचारी गे माये प्रेम नवाळी मज मज प्रेमनवाणि दिवाणी सुखा निधि सुख सागर जोडला काळा दादुना मज पाचारी गे माये प्रेम नवाळी मज झाली दिवाळी प्रेम नवाळी मज झाली दिवाळी काळे वनमाणी आले घरागे माये काळे वनमाळी आले घरागे माये प्रेमनवाळी मज धलि दिवाळी मज झाली दिवाळी बापरखुमा देवि पुरो नी उरला बापरकुमा देवी भरु पुरो सबाय जो भरला माजे हृदय गे माये जो भरला माजे हृदय गे प्रेम नवाळी मद दाली दिवाळी नवाळी मद झाली दिवाळी काळीवन माळी आले घरा गे माये काळे वनमाळी आले घरा गे माये प्रेम नवाळी मज मज झाली दिवाळी प्रेम नभाळी मज मज झाली दिवाळी ज्ञानदेव तुकाराम 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 तुक पुंडलीकवार श्री ज्ञानदेव तुकाराम भगवान की जय माउली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय महाराज की जय ओम पूर्णमद पूर्ण पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते ओम शांति 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 ही हरि ही ओम श्री गुरुभ्यो नमः हरि ही ओम